नमस्कार, मी डॉक्टर अनुज अनिरुद्ध साठे, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई बेलापूर येथे DM कार्डिओलॉजिस्ट म्हणून माझा मुक्काम असतो. गेले 15 वर्ष हृदयाचे पेशंट्स मी ट्रीट करत आलो आहे. ॲन्जिओग्राफीज, ॲन्जिओप्लास्टीज करतो मी, 2DECO करतो, औषधं देतो आणि आय हेल्प हील द हार्ट, म्हणजे हृदयाचे काही कंडिशन्स असतील त्याच्यात मी यशस्वी तरी ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण पेसमेकर्सबद्दल काही तुमचे जे प्रश्न आहेत त्यांची आपण उत्तरं देणार. पहिला प्रश्न आपल्या मनात येतो पेसमेकर्सबद्दल, व्हॉट आर पेसमेकर्स? पेसमेकर्स एक इलेक्ट्रिकल छोटीशी डिव्हाइस असतो, एक डबी असते, ज्याच्यामध्ये आतमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट असतं. एक रिस्पॉन्स म्हणजे जे बॉडीची काय ॲक्टिव्हिटी आहे ते सेन्स करायला एक सर्किट असतं आणि एक तार असते जी डायरेक्टली हार्टच्या एका चेंबरमध्ये आपण धुसवतो. त्याप्रमाणे हार्टची काय ॲक्टिव्हिटी आहे आणि पेसमेकरला काय करायचं आहे हे आपल्याला निश्चितप्रमाणे कळतं. एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस ज्याच्यात सर्किट बनवलेलं असतं जे सेन्स करतं हार्ट आणि त्याला एक लीड कनेक्ट केलेला असतो जो हार्टमध्ये धुसलेला असतो. त्यामुळे हार्टची काय ॲक्टिव्हिटी आहे हे पेसमेकर सेन्स करतं आणि आपल्याला काय करायचं आहे हे इलेक्ट्रिकल सर्किट ते आउटपुट देतं आणि त्याप्रमाणे इम्पल्स, इलेक्ट्रिकल इम्पल्स देऊन हार्टची गती किंवा हार्ट रेट हे रेग्युलेट करणं हे पेसमेकरचं काम आहे. एट्रियल फिब्रिलेशनमध्ये जेव्हा गती खूप वेरी होते की तुमचा पल्स रेट एका क्षणाला फारच कमी आहे आणि दुसऱ्या क्षणाला फारच जास्त आहे आणि तुम्हाला चक्कर येते सारखी, RR इंटरवल ज्याला आम्ही म्हणतो व्हेरिंग RR इंटरवल, छोटं किंवा मोठं एकदम अचानकपणे चेंज होत राहतं, त्या कंडिशनमध्ये आपण पेसमेकर घालतो आणि औषधं देऊन एट्रियल फिब्रिलेशन किंवा इरेग्युलर हार्ट रेट आहे त्याला आपण सप्रेस करतो. दुसरी महत्त्वाची कंडिशन ज्याला पेसमेकर ट्रीट करतं इज कम्प्लीट हार्ट ब्लॉक किंवा ॲडव्हान्स्ड डिग्री हार्ट ब्लॉक्स. हार्टचे ब्लॉक असतात म्हणजे इलेक्ट्रिकल जी सिस्टीम असते हार्टची त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येते, बाधा येते, कॅल्शियम वयानुसार काही प्रॉब्लेम्स असतात आणि हार्टची गती कमी होत जाते. पेशंट्सना काय होतं, चक्कर येते, पडतातही चक्कर येऊन आणि कधीकधी युरिनची जी प्रोडक्शन असतं ते खूप कमी होतं. डिसओरिएंटेशन म्हणजे वेडेवाकडं बोलणं आणि इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागतं. सो व्हेरिंग डिग्रीज ऑफ हार्ट म्हणजे हाय डिग्री AV ब्लॉक, हार्ट ब्लॉक, कम्प्लीट हार्ट ब्लॉक ह्या कंडिशनला आपण पेसमेकर्स वापरतात ट्रीट करायला. याच्या व्यतिरिक्त जर तुमचं पंपिंग खूप कमी असेल तर एक स्पेशल टाईपचा पेसमेकरही वापरला जातो सो दॅट टू इम्प्रूव्ह देअर पंपिंग. आणि एक वेगळा विशिष्ट टाईपचा स्पेशल टाईपचा पेसमेकर आपण ICD ज्याला म्हणतो तेही कधीकधी वापरावं लागतं जेव्हा पंपिंग कमी असते आणि हार्टची गती एकदम फास्ट होते आणि चक्कर येऊन माणूस पडतो, त्यावेळेलाही ह्या पेसमेकरचा वापर केला जातो कंडिशनला तुमच्या ट्रीट करण्यासाठी. सो कुठल्या लोकांना हा पेसमेकर लागतो, तुम्हाला कसं कळेल की मला पेसमेकरची गरज आहे? वारंवार चक्कर येणं, चक्कर येऊन पडणं सारखं, श्वास लागणं, BP खूप हाय असणं, कुठे ECG काढला आहे आणि त्याच्यामध्ये हार्ट ब्लॉक दाखवत आहे, किंवा तुम्हाला आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट झाला आहे आणि तुम्हाला लोकांनी रिवाईव्ह केलं आहे, CPR दिलेला आहे, कार्डिओपल्मनरी रिसर्सिटेशन ज्याला आपण म्हणतो, आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं आहे की काही कारणासाठी तुमचा जीव तुम्ही गेल्या जमा होता पण लकीली बिकॉज ऑफ द मेडिकल पर्सनल विच वेअर देअर प्रेझेंट ऑर एनीवन हू हॅज गिवन यू CPR अँड यू हॅव हॅड अन आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट, त्या लोकांना आपल्याला पेसमेकरची गरज लागते. हे कॉमन सिम्टम्स आहेत, जेणेकरून आपल्याला सतर्क राहायचं आहे की पेसमेकरची गरज भासू शकते. तीन टाईपचे असतात पेसमेकर, सिंगल चेंबर पेसमेकर, ड्युअल चेंबर पेसमेकर आणि कॉम्बो डिव्हाइस. हे तीन प्रकारचे पेसमेकर्स असतात. ICD ह्याच्या व्यतिरिक्त एक स्पेशल डिव्हाइस असतो. सिंगल चेंबर पेसमेकर वापरण्याचं एकच मेन इंडिकेशन असतं एट्रियल फिब्रिलेशन, जसं मी तुम्हाला आधीच म्हणालेलो, गती जेव्हा इरेग्युलर असते आणि तुम्हाला चक्कर येते सारखं वारंवार, त्यावेळेला हा सिंगल चेंबर पेसमेकर उपयोगी पडतो. जर तुम्हाला हाय डिग्री AV ब्लॉक किंवा कम्प्लीट हार्ट ब्लॉक ही कंडिशन जर तुम्हाला आपणास डायग्नोज झाली आहे तर ड्युअल चेंबर पेसमेकर हा वापरला जातो. ड्युअल चेंबर पेसमेकर हा फिजिओलॉजिकल पेसमेकर आहे, कारण काय, त्याच्यात दोन चेंबर्समध्ये आपण तार घालतो, राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल, आणि म्हणून इट इज मोर फिजिओलॉजिकल पेसमेकर असं म्हणतात.
जर तुमचं पंपिंग अतिशय कमी आहे तर आपल्याला कॉम्बो डिव्हाइस वापरला जातो, जेणेकरून आपल्याला तीन चेंबर्समध्ये आपण लीड्स घालतो, राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या एका वेनमध्ये आपण लीड घालतो. म्हणजे त्याचं जर पंपिंग जे कॉन्ट्रॅक्शन जे असतं दोन्ही चेंबर्सचं ते सायमल्टेनियसली एकत्रित झालं पाहिजे आणि पंपिंग पॉवर जी असेल ती वाढली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ICD हा एक स्पेशल डिव्हाइस असतो. जेव्हा हार्टची गती खूप फास्ट असते, आपलं हार्टचं पंपिंग खूप कमी आहे अँड यू आर प्रोन फॉर आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट ऑर इन हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट, ज्यांना कार्डियक अरेस्ट होऊन गेला ऑलरेडी त्या लोकांना आपण ICD ॲडवाईस करतो. मध्ये एक कॉईल असते, जेणेकरून हार्टची गती जर खूप फास्ट झाली तर ती फास्ट आणखीन करते आणि त्याला सप्रेस करून बंद करण्याचा प्रयत्न करते. पण जर गती नॉर्मल नाही झाली तर हीच जी कॉईल असते पेसमेकरमध्ये ती शॉक देते. ह्या स्पेशल टाईपच्या पेसमेकरला आपण ICD म्हणतो. म्हणजे पेसमेकरची नॉर्मल तार असते पण त्याला एक कॉईल असते, मेटलची कॉईल असते, जेणेकरून त्यांनी आपल्याला शॉक डिलिव्हर करता येतो. ह्या डिव्हाइसला आपण ICD म्हणतो. पेसमेकर हा एक साधा डिव्हाइस असतो, जेणेकरून एक डिव्हाइस, इलेक्ट्रिकल डिव्हाइस, आणि त्याला एक तार अटॅच असते जी आपल्या एका हार्टच्या चेंबरला धसली असते. सो हा एक मेजर डिफरन्स आहे ICD आणि पेसमेकर. टेम्पररी पेसमेकर म्हणजे एक तार असते जी आपण बाहेर एका जरा थोडासा एक मोठा विचित्र थोडा डिव्हाइस असतो त्याला आपण कनेक्ट करतो, नॉट अ स्मॉल स्लीक इलेक्ट्रिकल डिव्हाइस जो आपण परमनंट पेसमेकरला वापरतो. पण द इंडिकेशन फॉर अ टेम्पररी पेसमेकर इज डिफरंट. काही कारणांनी काही सिच्युएशन अशी असते जेव्हा हार्टरेट आपला अतिशय कमी झाला असतो, क्रिएटिनिन वाढलं आहे, पोटॅशियम खूप वाढलं आहे आणि माझा हार्टरेट 30-40 आला आहे आणि मला पूर्ण चक्कर येऊन मी पडलो आहे, अशा वेळेला टेम्पररी पेसमेकरचा वापर केला जातो. किंवा कम्प्लीट हार्ट ब्लॉक आहे, रात्रीची सिच्युएशन आहे, परमनंट पेसमेकर करायला आपल्याला वेळ नाही आहे, जीवाला धोका आहे, अशा वेळेला आपण टेम्पररी पेसमेकर केला जातो. सिम्पल प्रोसिजर असतं अँजिओग्राफीसारखंच. एका वेनमध्ये आपण पायातल्या एका वेनमधनं आपण हा एक ती तार असते ती राईट व्हेंट्रिकलमध्ये घालतो आणि आपण बाहेरच्या एका डिव्हाइसला कनेक्ट करून आपण इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशननी त्याला हार्टची गती आपण वाढवतो. ह्याला म्हणतात टेम्पररी पेसमेकर. प्रोसिजर इज सिम्पल फॉर अस, आम्ही ट्रेन्ड आहोत त्याच्यामध्ये. जनरली लेफ्ट साईडला इकडे आपण छोटंसं एक इन्सिजन देतो, स्किनच्या खाली आपण एक पॉकेट बनवतो, कारण काय त्याच्यावरती पेसमेकर या मसलवर जे असतं त्याच्यावरती आपण पेसमेकर ठेवतो आणि त्या पेसमेकरला आतल्या एका नसामधनं हार्टला आपण तार घालून हार्टशी कनेक्शन देतो. हे बेसिक प्रोसिजर असतं. हे झाल्यानंतर आपण टाके देतो आणि जखम बंद करून टाकतो. पेसमेकर आतमध्ये परमनंटली राहतो आणि त्याला एक त्याची तार जी असते जी आपण व्हेनमधनं हार्टला कनेक्ट करतो त्यांनी ते कंटिन्युअसली हार्टला स्टिम्युलेशन देऊन हार्ट रेट ज्या एका विशिष्ट रेटला आपण सेट केलेला असतो त्या रेटला ते पेस करत राहतो. पेसमेकर घातल्यानंतर तुमची जी नॉर्मल लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ते इथे लिहिलेलं जेवढं आहे नशिबी तेवढी वर्ष तुम्ही जगणार, नॉर्मल आयुष्य तुम्ही जगणार. प्रत्येक डिव्हाइसची ही बॅटरी लाईफ असते ती वेगळी असते. काही स्वस्त डिव्हाइसेस असतात, काही महागातले डिव्हाइसेस असतात. इन जनरल ऑन अन ॲव्हरेज 10 बॅटरीचं लाईफ इज 10 पण काही स्वस्त पेसमेकर जे असतात त्यांची बॅटरी लाईफ इज ओनली 7 काही पेसमेकर असे असतात ज्यांची बॅटरी लाईफ इज 13-15. सो हे तुमच्या डॉक्टरांबरोबर तुम्हाला डिस्कशन करायचं असतं. काही MRI कॉम्पॅटेबल पेसमेकर असतात, काही MRI नॉन कॉम्पॅटेबल पेसमेकर्स असतात. सो प्रत्येक माणसानी आपल्या डॉक्टरांबरोबर ज्यांना पेसमेकरची गरज आहे हे डिस्कशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉस्टिंग, MRI कॉम्पॅटेबिलिटी आणि बॅटरी लाईफ. थँक्यू. बेसिक टेस्ट बिफोर अ पेसमेकर ऑब्व्हियसली डायग्नोसिस करणं असतं, म्हणजे ECG 12-lead ECG. त्याच्या व्यतिरिक्त 24 किंवा 48 होल्टर मॉनिटरिंग टेस्ट, काही विशिष्ट स्थितीमध्ये आपण TMT ऑर ट्रेडमिल टेस्ट करतो, किंवा EP स्टडी करून आपण डिसाईड करतो पेसमेकरची गरज आहे की नाही. प्रिकॉशन्स काय घ्यायचे पेसमेकरच्या आधी? पेसमेकरच्या आधी ॲडिक्युएट पार्ट्स प्रिपरेशन, अँटीबायोटिक, कारण का इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटीबायोटिक देणं पेसमेकरच्या आधी अत्यंत महत्त्वाचं आहे. सो दीज आर जनरल प्रिकॉशन्स काही, आणि काही टेस्ट जे आम्ही तुम्हाला सांगितल्या ह्या पेसमेकरच्या आधी आपण जनरली रेकमेंड करतो.
महत्त्वाचे म्हणजे मोबाईल फोन हे आज आपल्या दैनंदिन जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं गॅजेट म्हणजे मोबाईल फोन. हे पेसमेकर फंक्शन इंटरफिअर होतं का, पेसमेकर फंक्शनचं इंटरफिअरन्स होतो का? हो, होतो. जनरली लेफ्ट साईडला आपण पेसमेकर घालतो, त्यामुळे आमची रेकमेंडेशन असते की राईट साईडनी आपण मोबाईल फोनचा वापर करू. घरी मायक्रोवेव्ह ओव्हन फार जवळ न जाणं ही एक अत्यंत महत्त्वाचे प्रिकॉशन्स आहेत. कुठल्याही MRI कॉम्पॅटिबल पेसमेकर असला तरी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये MRI करण्याच्या आधी त्या विशिष्ट लोकांना तुमच्या पेसमेकरबद्दल इन्फॉर्मेशन देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मेटल डिटेक्टर्समधनं पास होणं, मॉलला चाललो आहे किंवा मी फ्लाईट पकडतो आहे, मेटल डिटेक्टर्ससाठी आपल्याला पास व्हायला लागतं. मेटल डिटेक्टर्स त्यावेळेला आपल्याला फार वेळ मेटल डिटेक्टर्स खाली न उभं राहणं, त्या अथॉरिटीजना सांगून देणं की मला पेसमेकर आहे, सो दॅट प्रॉबेबली दे कॅन बायपास, आणि हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्सचा वापर करून कमीत कमी वेळ पेसमेकरवरती ठेवणं, हे काही प्रिकॉशन्स आहेत. इमिजिएटली आफ्टर पेसमेकर सर्जरी, माझा आज पेसमेकर झाला आहे, यशस्वी रीते पेसमेकर झाला आहे, हात एकदम वर घटक्याने न उचलू देणं अराउंड 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट देर इज नो रेस्ट्रिक्शन, काही तुम्हाला आयुष्य तुम्हाला बदलावं लागत नाही. यू कॅन लिव्ह युअर नॉर्मल लाईफ आणि देर आर नो रेस्ट्रिक्शन्स आफ्टर दिस.